अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. जिल्हा परिषदेत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, जिल्हा कृषी अधिकारी वाघमोडे, लेखाधिकारी पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सर्व महिला कर्मचारी व पुरुष कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यांचे पूजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.